ऊसाचा गाळप हंगाम सुरू असल्याने जिल्ह्याभरातील मोठ्या प्रमाणावर ऊस कारखान्यावर येत आहे. मात्र ऊस घेऊन जाणारे वाहन क्षमतेपेक्षा अधिक भरले जात असल्यामुळे अपघातांचे प्रमाणातही वाढ झाली आहे. आयान LLP साखर कारखाना येथे ऊस घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचा आज अपघात झालाय. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. क्षमतेपेक्षा अधिक ऊस असल्याने वाहन चालकाचा ताबा सुटल्याने तापी नदीचे कठडे तोडून ट्रॅक्टरचा पुढचा भाग तापी नदीच्या पुलावरून नदीपात्राच्या दिशेने उभा राहिला. असे अपघात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र संबंधित RTO विभाग याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, आफताब खान, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.